हायकोर्टाने अशा पद्धतीचा आदेश देणे माझ्यामध्ये फार मोठी घटना आहे तुमच्या पीएलच्या दृष्टीने बघायला गेलं तर तुम्ही सर्वप्रथम या आदेशाकडे कसं बघताय पॉझिटिव्ह हायकोर्ट आणि नेमकं तुम्ही काय बघता मी सुरुवातीपासून हे बोललेलो आहो की जे जे मागच्या 2 वर्षामध्ये जे इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे ते फक्त हायकोर्टाने ज्याची गंभीर दखल घेतली आणि मला माहीत होतं की अनेक प्लॅटफॉर्मवर मी अनेक मुद्दे उपस्थित केलं होतं की आपलं मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर किती खोळंबलेलं आहे आणि ते कोणी ऐकायला तयार नाही होते म्हणून नाईलाजाने मला तो हायकोर्टामध्ये एक जनहित याचिका फाईल करावी लागली होती आणि त्याचे मुख्य मुद्दे काय होते तर एक तर हॉस्पिटलची बिल्डिंग तयार आहे पण त्याचे डॉक्टर्स नाही आहे डॉक्टर्स आहे तर नर्सेस नाही आहे मेडिसिन्ससाठी डॉक्टर पेशंटला साध्या चिठ्ठीवर लिहून देतो की बाहेर मेडिकल स्टोर आहे तिथून तुम्ही मेडिकल घेऊन या ही जी परिस्थिती होते सगळे मुद्दे मी उपस्थित केले होते की हॅफकिनकडे पैसे देऊनही 2-2 वर्ष ते मेडिसिन सप्लाय करत नाही होते त्याचा परिणाम काय झालं की हॅफकिन बंद करण्यात आलेला आहे आज 10,000 मेडिकल पोस्टचा ॲडव्हर्टाईजमेंट निघालेला आहे MPSC नर्सिंगचा एक्झामिनेशन कंडक्ट करण्यात आलेला आहे तरीसुद्धा जे रेड टेपिझन आपण बोलतो ना की जे गव्हर्नमेंटचे अडथळे जे असतात आता 2021 एक उदाहरण सांगायचे असेल तर 2021 आपली सुपर स्पेशालिटी बिल्डिंगसाठी बिल्डिंग तयार होऊन 5 वर्ष झालेले आहे 2021 त्याचा बजेटरी प्रोव्हिजन करण्यात आलेला आहे म्हणजे त्याचे पैसे ठेवण्यात आलेले आहे की याच्या स्टाफसाठी 250 स्टाफचा सँक्शन झालेला आहे आजपर्यंत ते पोस्ट भरण्यात आलेली नाही आहे पैसे सँक्शन करूनही सुद्धा म्हणजे आज आम्हाला हे कळतं की हे जे सगळं डिले करण्यात येत होतं त्याचं कारण हे काय आहे की कहीं पे निशाना और कहीं पे उनकी नजर थी आज उनको वो पूरा का पूरा सुपर स्पेशलिटी बिल्डिंग जो है वो एक प्राइवेट पार्टी को बेचना है और वो प्राइवेट पार्टी कौन होगा आपको खुद समझ में आएगा म्हणजे 150 कोटी रुपये आम्ही सरकारने खर्च केले ते बिल्डिंग बांधण्यासाठी 30 कोटी रुपयेचे इक्विपमेंट्स तिथे अवेलेबल आहे पण तिथे आपण एंजिओग्राफी आपण करू शकत नाही कार्डिओची आपण ऑपरेशन्स करू शकत नाही आपण दुसरे जे मेजर ऑपरेशन्स आहे न्यूरोचे असेल युरोलॉजीचे ते आपण करू शकत नाही कारण आपल्याला फक्त 75 नर्सेस पाहिजे होतं मी हे मुद्दा आज हायकोर्टाला सांगितलं की आपल्याकडे 75 नर्सेस मिळाले तर उद्यापासून आपण ऑपरेशन सुरू करू शकतो हायकोर्टांनी सरकारी वकीलला विचारलं की किती वेळ लागणार ते म्हटलं की 6 कमीत कमी 6 आठवडे लागणार आहे मी म्हटलं साहेब त्यांनी मनावर घेतले तर 8 दिवसामध्ये शक्य आहे कारण त्याचा रिझल्ट निघालेला आहे हायकोर्टाने गंभीर दखल घेतली आणि हायकोर्टाने निर्णय दिला की 28 ऑक्टोबरपर्यंत तुमची जे काही ऑफिशियल प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया पूर्ण करा आणि 1 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत सगळ्या नर्सेसची पोस्टिंग इथे करून द्यावं म्हणजे 5 तारखेपासून आपल्या इथे आपण हे सगळं ऑपरेशन्स आपण करू शकेल आज जे कोटामध्ये जे PIL आलं तर कोटाने स्वतः हे सांगितलं की मी समजू शकतो की अपॉइंटमेंट नाही झाले पण क्लिनलीनेस हायजीन साफसफाई याच्यासाठी तर काही पॉलिसी डिसिजन करायला नको मग कोटाने गंभीर दखल घेतली आणि कोटाने सांगितलं की जे डीन आहे त्यांना हायकोर्टामध्ये बोलवण्यात आले आणि हायकोर्टाने मग त्यांना सांगितलं की मी जे खासदार आहे जे पार्टी इन पर्सन म्हणून पेटिशनर आहे मी आणि सरकारी वकील या दोघांना सांगितलं की तुम्ही तिथे जाऊन तिथे तुम्ही जे फोटोग्राफ्स आम्हाला दाखवलेले आहे त्याच्यामध्ये काही बदल झालेला आहे आणि मलाही आश्चर्य वाटलं की जे फोटोग्राफ्स आम्ही सबमिट केलो होतो आणि आज जे आम्हाला दिसलं इतकं चांगलं दिसलं आम्हाला सगळं काही म्हणजे याचा अर्थ हे होतो की मनावर घेतलं तर काहीही शक्य आहे तुम्ही फक्त हायकोर्टांनी 2 लोकांना पाठवले म्हणून इतकी घाईघाईने कशा प्रकारे तुम्ही साफसफाई हायजीन मेंटेन केलं 1-2 तासामध्ये कसा साफसफाई कंप्लीट केली म्हणजे याचा अर्थ हे आहे की हे शक्य आहे तुम्ही मनावर घेतलं पण इथे येणारे जे लोक आहेत ते गोरगरीब लोक आहे त्यांची आवाज नाही म्हणून कोणी विचारत नाही मी आज धन्यवाद देतो की आज हायकोर्टामुळे आम्हाला सगळं बघायला मिळालं आता आम्ही रिपोर्ट हायकोर्टामध्ये सबमिट करणार 2-3 दिवसानंतर 10 तारखेला हायकोर्टाने पुन्हा
याची डेट ठेवलेली आहे आणि 10 तारखेला 10 ऑक्टोबरला आम्ही याची सविस्तर रिपोर्ट हायकोर्टासमोर पेश करू. स्वच्छता आढळली का सगळीकडे? तुम्ही जाऊन बघा की मला वाटत नाही होतं की अरे हे घाटी आहे का स्वच्छ. म्हणजे काय हेच मला सांगायचे आहे की तुम्हाला जेव्हा कळलं की हायकोर्ट 2 लोकांना पाठवत आहे ॲज अन ऑब्झर्वर, हायकोर्ट अपॉइंटेड ऑब्झर्वर म्हणून पाठवत आहे, तर कशा प्रकारे साफसफाई? सर इथं तुम्ही यायची ही वार्ता कळतात, जवळपास 2 तास युद्ध पातळीवर इथं सफाई झाली. एवढे कॅन्स या ठिकाणी सगळे केमिकलचे आले, सगळं धुवून काढलं. हे फक्त कोर्टासमोर दिखाव्यासाठी असेल हे सतत कायम राहील अशी अपेक्षा. आज आम्हाला मला स्वतःला इतकं चांगलं वाटलं जेव्हा जस्टिस घुगे साहेबांनी हे सांगितलं की मी स्वतः जाऊ का घाटी बघायला. आणि मला आश्चर्य होणार नाही की येणारा काही दिवसानंतर हायकोर्टचे जजेस हे ऑब्झर्व करण्यासाठी, कारण त्यांनी खूप गांभीर्याने हे मुद्दे घेतलेले आहे, गोरगरिबांचे मुद्दे आहे म्हणून. तर मीही स्वतः त्यांना विनंती केली की सर तुम्ही इन्फॉर्म करून तिथे जाऊ नका, एका रात्री तुम्ही एक सरप्राईज व्हिजिट द्या. तर मला आश्चर्य वाटणार नाही की जजेस स्वतः इथे येऊन हे सगळ्या परिस्थिती बघतील. मला माहीत आहे की हॉस्पिटलचेही काही अडचण आहे की जिथे 100 बेड्सची सुविधा आहे तिथे 200 पेशंट तिथे असेल तर स्वाभाविक आहे की ते कशा हँडल करता येईल त्यांनाही. पण काहीतरी आपल्याला तोडगा निघायला पाहिजे असताना आणि त्याच्यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. कोर्टाने काय आदेश दिले होते आणि काय आपल्या शहराचे लोकप्रिय खासदार इम्तियाज अली साहेब ज्यांनी PIL दाखल केली आहे, जी PIL दाखल केली की औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयातल्या सोयी सुविधा ह्या व्यवस्थित केल्या पाहिजेत, ज्या काही कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे तो भरून काढला पाहिजे आहे. त्याच्या संदर्भात आज सुनावणी झाली. सुनावणीत माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं की मी सरकारी वकील जो अपेअर होतोय आणि आपले खासदार साहेब या दोघांनाही की तुम्ही हॉस्पिटलला व्हिजिट करा, भेट द्या, तिथल्या काय काय गोष्टी सुविधा आहेत असुविधा आहेत, काय काय त्रुटी दूर करता येतील ह्याची पाहणी करा आणि आम्हाला त्याबाबतीत सविस्तर तुमचं रिपोर्ट द्या मंगळवारच्या दिवशी, तर मी कोर्टाला त्याबाबतीत सांगा. पण आता इथल्या बऱ्याच लोकांनी स्वयंसेवी लोकांनी असा विरोध केला की तुम्ही येणार असं कळतात बऱ्याच ठिकाणी साफसफाई काही गोष्टी होऊ शकतात ना, नाही म्हणून नाही ना, पण 1-2 तासात ज्या झाल्या असतील ते आम्हाला पण कळते. आम्हाला पण आता समजा दोघांना 30-35 वर्ष झालीत काही काम करताना, काही गोष्टी किती वेळात होऊ शकतात ते आम्हालाही कळतात आणि आम्ही त्याची पण नोंद घेतली आहे, म्हणजे ते आमच्याकडून पण सुटणार नाही आहे. तर त्याचा आम्ही सविस्तर कोर्टाला सांगू तुम्ही काय. आता या सगळ्या प्रक्रियेवर या व्हिजिटचा कसा परिणाम होणार आहे कोर्टाचा? पॉझिटिव्ह दिसतंय कोर्ट सगळं. शेवटी ही जी PIL दाखल झाली लोकहित याचिका, ह्याचा मेन उद्देश आहे की शासकीय रुग्णालयात जो गरजू रुग्ण येतो, जो बाहेर प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊ शकत नाही, त्याच्यासाठी ज्या ज्या चांगल्या सुविधा देऊ जाऊ शकतात आणि कदाचित पैसा येतो पण त्याचा वापर होतो का नाही माहीत नाही, तर त्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी करता येतील कोर्टाच्या माध्यमातून करायचा प्रयत्न आहे खासदार साहेबांचा आणि सरकारही त्याच्यासाठी काही ॲडव्हर्स नाही आहे. आता फक्त काही गोष्टी प्रोसिजरल असतात, त्या गोष्टीत वेळ लागतो, तर त्या मिनिमाईज करायसाठी हे ह्याच्यातून काय करता येईल प्रयत्न सगळे चालू आहेत. कोणाचाही त्याच्यात काही पर्सनल उद्देश नाही आहे. परंतु एक असं आहे की तुम्ही शासनाचे वकील म्हणून या ठिकाणी आलेला आहात, शासनाचीच बाजू या ठिकाणी लंगडी दिसते आम्हाला तरी, तुमचं काय म्हणणं आहे नेमकं की म्हणजे ओरिजिनली तुम्ही मनापासून? कोर्टाने जेव्हा मला न्यायालयाने जेव्हा सांगितलं की मला जायचं आहे, तर मी आज न्यायालयाचा प्रतिनिधी म्हणून आहे, शासकीयकडून शासनाकडून काम करतोय बरोबर आहे, पण जर काही गोष्टी मी निदर्शनास आणून जर त्या होऊ शकत असतील तर त्याच्यासाठी मी कुठेही मागे पाहणार नाही. आपण जो आढावा घेतला त्यामध्ये काय आढळलं प्राथमिक? आता न्यायालयाच्या आदेशाने झालेले असल्यामुळे न्यायालयात न मांडता आज सांगणं योग्य होणार. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.